उसाला प्रति टन पहिली उचल 3400 रुपये मिळावी या मागणीसाठी राहुरी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली नगर मनमाड महामार्गावरून ऊस वाहतूक करणाऱ्या विविध कारखान्यांच्या वाहनांची अडवणूक करण्यात आली होती. यावेळी आंदोलकांनी सुमारे 3 तास ठिय्या आंदोलन केलंय. जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर कारखानदार आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचं आश्वासन या आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणेच उसाला प्रति टन 3400 रुपये भाव मिळावा या आग्रही मागणीचे लोण जिल्ह्यात आता झपाट्याने पसरतात. गुरुवारी दुपारी उत्तरनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना जाणारे सुमारे 200 उसाचे ट्रक आणि ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी नगर मनमाड रोडवर अडवलेत. कोण म्हटलं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारच्या घोषणा देत शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राहुरी तालुक्यातील गुहाजवळ रास्ता रोको केलाय. या आंदोलनामुळे गुहा ते राहुरी फॅक्टरीपर्यंत ऊसाच्या ट्रक आणि ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अडवलेल्या गाड्यांमधील ऊस हा प्रवरा, संगमनेर, अगस्ती, कोळपेवाडी, संजीवनी, गणेश आदी कारखान्यांना जाणार होता. याबाबत अधिक माहिती अशी की स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 2 दिवसापूर्वीच जिल्ह्यातील साखर कारखान्यांना 3400 रुपये भाव द्यावा अशी मागणी केली होती. साखर कारखान्यांनी चर्चा करून यावर 2 दिवसात मार्ग न काढल्यास आंदोलनाचा इशाराही यावेळेस देण्यात आला होता. कारखान्यांनी मार्ग न काढल्यानं आम्हाला आता आंदोलनाचा मार्ग निवडावा लागतोय असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी यावेळेस सांगितलंय. आपण आपल्या ज्या मागण्या उलदारासाठी आपण 3400 रुपयाची मागणी केली होती. 10 तारखेला आपण रस्ता रोको आंदोलन केलं होतं आणि आपण कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं का 2 दिवसात ते तिथून मार्ग सोडवा, म्हणजे आम्हाला काय आंदोलन करायची काय हौस नाही आली. पण कोणीच त्या विषयावर बोलायला तयार नाही, म्हणून मग आम्हाला या आंदोलनाचं आसर परत काढावं लागलं आणि जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही काय आंदोलन मागे घेणार नाही. आता तुम्ही इथं बसलात तर कोणाच्या अपेक्षा बाळगून आहात किंवा कोणी शब्द दिल्यानंतर तुम्ही इथून उठणार आहे? आमची अपेक्षा आहे कारखानदारांनी आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे. कारखानदारांनी ऊसाचा दर जाहीर केला पाहिजे. दर जाहीर न करताच ऊस तुडून चालावं नाही. कोणीच या विषयावर कोणीच बोलायला तयार नाही. किती दर पाहिजे आपली मागणी? 3400 रुपयाची. ही मागणी एकदम रास्त आहे, कारण आज साखरेल दर 40 रुपये आणि आपल्या जिल्ह्याची सरासरी रिकव्हरी 11% रिकव्हरी असते. आणि काल नगरमध्ये मिटिंग झाली त्यावेळेस तिथं 2500 भाव ठरला, त्याच्यानंतर ते आंदोलन मागे घेतलेले. ते जे आंदोलन झालं कालचं तो फक्त गंगामाया कारखान्यापुरताच तो तोडगा निघाला. तो कारखाना आपल्या नगर जिल्ह्याच्या आणि बीड जिल्ह्याच्या आणि औरंगाबाद अशा 3 जिल्ह्याच्या बाउंड्रीवर कारखाना आहे तो. आणि तिकडची रिकव्हरी कमी असल्यामुळं त्यांनी ते 2500-2500 त्यांचं काय असेल त्या हिशोबाने ते त्यांचं मिटलंय. पण आपली रिकव्हरी त्यांच्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे आपल्याला हा भाव त्यांच्यापेक्षाही जास्त मिळाला पाहिजे. 3400 रुपये भाव जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवणार. आता आम्हाला प्रांत साहेबांनी चर्चेला बोलवलंय आणि त्यांच्या अखेरीत 2-3 कारखाने येतात, त्या कारखान्याचे प्रतिनिधी तिथं बोलवलेत तेव्हा त्यांच्याबरोबर आज चर्चा करा. उद्या कलेक्टर साहेब मिटिंग लावतात जिल्ह्यातल्या कारखान्यांची आणि जर जिल्ह्यातल्या कारखान्यांबरोबर मिटिंग मध्ये जर तोडगा नाही निघाला तर आंदोलन याच्यापेक्षा जास्त तीव्रतेने राहील. या आज आम्ही शांततेच्या मार्गाने केलंय, म्हणून आम्ही आता हे आंदोलन आजच्या पुरतं स्थगित करत आहोत आणि आम्ही प्रांत साहेबांकडे आता चर्चेला चाललोय. आम्ही या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. जोपर्यंत नगर जिल्ह्यातील साखर कारखानदार उसाला 3400 रुपये भाव जाहीर करणार नाही तोपर्यंत या ट्रक आम्ही हलू देणार नाही असा पवित्रा दुपारी 1 वाजेपर्यंत आंदोलकांनी घेतला होता. या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण जगताप, राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण भोसले यांच्यासह पोलीस फौजपाटा आंदोलनाच्या ठिकाणी दाखलही झाला होता. आंदोलनकर्त्यांनी त्यांच्याशी चर्चाही सुरू केली. यावेळी शेतकरी मोठमोठ्यानं घोषणा देखील देत होते. कालच 3400 रुपये भावासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. त्यांना पांगविण्यासाठी शेवगाव येथे शेतकऱ्यांवर गोळीबार देखील करण्यात आला. या प्रकारामुळे शेतकरी संतप्त झाले असताना आज या आंदोलनाचे लोण राहुरीपर्यंत आलेत. राहुरीतून जाणाऱ्या नगर मनमाड रोडवर दुपारी शेतकऱ्यांनी
उसाच्या ट्रका अडवून आंदोलन सुरू केलं होतं. यावेळी रवी मोरे, सुनील इंगळे, अरुण डवले, आसिफ पटेल, आनंद वने, त्याचबरोबर सतीश पवार, अमोल मोढे, ज्ञानेश्वर जाधव, विशाल तारडे, रोहित बोरावके, शरद मकडड, अच्युत बोरकर, दिनेश वराळे, त्याचबरोबर डॉक्टर विजय वाबळे आदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आमचं हे शांततेने जिल्हाभर आंदोलन चालू आहे. आज आम्ही वाहनं कुठल्याही प्रकारची हवा तोडफोड न करता या ठिकाणी आमची एकाच मागणी आहे की नगर जिल्ह्यातील साखर कारखान्याने सांगली असेल, कोल्हापूर असेल, नंदुरबारनी त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्याचा निर्णय घेतला, परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये कुठलाही निर्णय होत नाही. जोपर्यंत आम्हाला भावाची हमी मिळत नाही, भावाची कुंडी फोडत नाही, तोपर्यंत आम्ही आता पुढचा हंगाम आमचा असा गळीत हंगाम आम्ही चालू देणार नाही. कुठलाही दर ही अहमदनगर जिल्ह्यातील कारखानदार ठरवत नाही. मागच्या वर्षी गाळप हंगाम अडचणीत असताना यांनी कारखाने चालू केले, रिकव्हऱ्या कमी आल्या आणि त्याच रिकव्हऱ्यावर FRP असे काढतायत. माझी आपल्या माध्यमातून एकच मागणी आहे साहेब, सरासरी 11.5 रिकव्हरी धरून त्यावर शेट्टी साहेबांनी जो 200 रुपये अधिक तोडगा काढला त्या भावाने आम्हाला पहिली उचल दिली पाहिजे. 100% पोलिसांकडनं काल चूक झाली, पण विरोधी पक्ष नेते ज्यांचे जवळपास निम्म्यापेक्षा जास्त गाड्या त्यांच्या आहेत ते भावाबद्दल बोलायला तयार नाही. तुम्हाला जर खरंच शेतकऱ्यांची काळजी असेल तर चर्चेच्या टेबलवर या आणि तिथं चर्चा करून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवा, एवढीच मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. न्यूज रिपोर्टर दत्ता तारडे, S9 मीडिया, राहुरी.